hello students in last lecture we study weighted resistor type of dac in this lecture we study the second type of digital to analog converter that is r is r type of dac here r 2 r the name indicates that this dac uses the resistor the values of r and 2r figure shows the ladder network for फोर बीट ऑफ डी ए सी फोर बीटचा डी एस सी दाखवलेला आहे त्यामध्ये डी सी बी ए ह्या काय चार डिजिटल इनपुट्स आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला इक्वलंट अनालॉक होल्टेजमध्ये करायचं आहे मग ह्या डी सी बी ए त्याला रिस्पेक्टिव त्याचे वेट्स काय असणार आहेत टूरेस्ट टू थ्री टूरेस्ट टू टू टूरेस्ट टू वन अँड टूरेस्ट टू झिरो दॅट इज ए इज एल एस बी अँड डी इज एम एस बी दि इक्वॅलंट वेट ऑफ ईच बीट गिव्ज दि इक्वॅलेंट ॲनोलॉग व्होल्टेज म्हणजे प्रत्येक बीट डी सी बी ए ह्या प्रत्येक बीटचं इक्वॅलेंट व्होल्टेज काढायचं आपल्याला आणि त्याची सम ॲडिशन जी काय असेल ते काय असणारे इक्वॅलेंट आउटपुट व्होल्टेज असतील आता लॅडर नेटवर्कमध्ये काय दिसतंय बघा हा काय के एल यम एन काय आहेत चार नोट्स आहेत प्रत्येक नोडला काय केलं आहे एक इनपुट अप्लाय केलेलं आहे डी सी बी ए त्या प्रत्येक डी सी बी ए इनपुटला काय आहेत रेजिस्टर्स टू आर टू आर टू आर अँड टू आर आणि खाली प्रत्येक नोडमध्ये बिटवीन काय आहेत रेजिस्टर्स आहेत ऑफ द व्हॅल्यूज ऑफ आर आर अँड आर, आर। हा ग्राउंड लेवल आहे आणि इकडे काय बघायचं आपल्याला आउटपुट व्होल्टेज सपोज पहिल्यांदा जर का डी सी बी ए काय असेल वन 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 झिरो असेल ह्या डी सी बी ए का असतील वन 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 झिरो म्हणजेच हा ए जो काय आहे इनपुट बीट तो कुठे गेला आपला झिरो म्हणजे काय ग्राउंड लेवलला मग त्या ह्या ग्राउंड लेवलला गेल्यानंतर इथं बघायचं आहे दी रेजिस्टर बिट्वीन ए अँड के इज टू आर अँड दी रेजिस्टर बिट्वीन के अँड ग्राउंड इज ऑल्सो टू आर मग हे टू आर आणि हा टू आर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन काय असणार आहे पॅरल असणार आहे कारण दोन्ही कुठे आहेत ग्राउंड लेवलला आहेत आणि एक त्यांचा कॉमन पॉईंट कोणता आहे तर नोड के त्यामुळे हे आर आणि हा टू आर काय झाले पॅरलमध्ये गेल्यामुळे त्यांचा इक्वॅल रेजिस्टन्स पॅरल रेजिस्टर्स असतात तेव्हा त्यांचा इक्वॅल रेजिस्टर, रेजिस्टर काय असतो वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर मग ह्या फॉर्म्युल्यानुसार हा टू आर आणि हा टू आर काय झाले पॅरल झाले त्यामुळे वन अपॉन आर पी इज इक्वल टू काय येईल वन अपॉन टू आर प्लस वन अपॉन टू आर वन अपॉन आर पी इज इक्वल टू टू अपॉन हा काय झाला टू आर वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर दॅट इज दी इक्वेलंट रेजिस्टर पॅरल रेजिस्टर इज इक्वल टू आर म्हणजे हा टू आर आणि हा टू आर ह्याचा इक्वलंट रेजिस्टर काय असेल आर असेल मग हे जे काय लॅडर नेटवर्क आहे हा टू आर पॅरल कॉम्बिनेशनमध्ये कन्वर्ट करून जा आर आला मग त्याच्या समोरची डायग्रॅम जी दाखवली तो लॅडर नेटवर्क रिड्यूस करून आलेली डायग्रॅम आहे म्हणजेच काय झाला दी रेजिस्टर बिटवीन के अँड ग्राउंड इज इक्वल टू आर बिकॉज ऑफ दिस टू आर अँड दिस टू आर आर, आर, आर कमिंग इन पॅरल विथ इच अदर म्हणजे सेकंड डायग्राममध्ये काय दाखवलंय के यल एम एन काय चार नोट्स आहेत इथं इनपुट्स काय आले बी सी डी तीन इनपुट्स आहेत इनपुट जो होता ए आणि के मधला जो टू आर होता ते रिड्यूस करून काय आले इक्वल टू आर आता ह्याच्यामधला दि रेजिस्टर बिट्वीन के अँड ग्राउंड इज इक्वल टू आर अँड दी रेजिस्टर बिट्वीन यल अँड के इज इक्वल टू आर आता हे दोन्ही आर आहेत ह्यांचं कॉम्बिनेशन काय आता सेरीजमध्ये आली मग सेरीजमध्ये असतील तर काय तो वन अपॉन सॉरी आर एस सेरीज रेजिस्टर आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू मग ह्या फॉर्म्युल्यानी आर एस इज इक्वल टू काय येईल आर प्लस आर दी सेरीज रेजिस्टर इक्वल टू टू आर म्हणजे ह्या दोन्हीचं जे, जे काय आहे तो काय झाला सेरीज कॉम्बिनेशनमध्ये आल्यामुळे त्याची ॲडिशन झाली आणि त्याचा इक्वलंट रेजिस्टन्स काय झाला टू आर देअर फॉर दी रेजिस्टन्स बिटवीन नोड यल अँड ग्राउंड इज इक्वल टू टू आर थर्ड डायग्राममध्ये आपल्याला दाखवलं आहे काय यल अँड ग्राउंडच्यामध्ये रेजिस्टर किती आला टू आर देन अगेन दी थ्री नोट्स बी सी डी आता इथं काय बी आणि यलमध्ये रेजिस्टर किती आहे टू आर आणि यल आणि ग्राउंडमध्ये किती टू आर अगेन धीस टू आर अँड धीस टू आर कमिंग इन पॅरल विथ इच अदर देअर फॉर दी नेटवर्क इज रिड्युस्ड टू ए रेजिस्टर आर बिटवीन यल अँड ग्राउंड इन दी फिगर हा टू आर आणि हा टू आर पॅरलमध्ये आल्यामुळं हा कॅन्सल होऊन काय होणार आहे यल आणि ग्राउंडमध्ये रेजिस्टर काय आला आर अगेन दी रेजिस्टन्स बिटवीन यम अँड यल इज इक्वल टू आर अँड यल अँड ग्राउंड इज इक्वल टू आर धीस टू आर इन सेरीज विथ इच अदर विच इज रिड्युस्ड विथ टू आर इन बिट्वीन नोड यम अँड ग्राउंड लाईक दिस काय होणार आहे परत आणखीन यम आणि ग्राउंडमध्ये काय आला टू आर आला तो टू आर आणि हा टू आर काय होतील पॅरलमध्ये परत त्याचं रिड्यूस करून काय येणार आहे दी रेजिस्टन्स बिटवीन यम अँड ग्राउंड इज इक्वल टू आर यम आणि ग्राउंडमध्ये काय झाला आर झाला आणि अगेन दी रेजिस्टन्स बिटवीन नोड यम अँड यन इज इक्वल टू आर धीस इज इन सेरीज कॉम्बिनेशन विच इज रिड्युस्ड बाय टू आर आर प्लस आर इज इक्वल टू टू आर नोड यन आणि डीमध्ये रेजिस्टर किती टू आर म्हणजे लॅडर नेटवर्क रिड्यूस केल्यानंतर इक्वॅलेंट लास्टची जी काय डायग्रॅम आहे ती काय मिळते आपल्याला ए रेजिस्टर बिटवीन एनी नोड अँड ग्राउंड इज इक्वल टू टू आर विथ ए ॲडिशनल रेजिस्टर ऑफ टू आर विथ इनपुट पॉइंट म्हणजे इनपुटचा जो काय पॉईंट असेल डी सी बी ए त्याच्यामध्ये काय असेल एक टू आरचा रेजिस्टर आणि त्या नोड आणि ग्राउंडच्यामध्ये काय एक टू आरचा रेजिस्टर इट इज द इक्वलंट लॅडर डायग्रॅम फॉर दी आर टू आर लॅडर टाईप डी एस जी सुरुवातीला जी आपली आ, आर आर ची, डी ए आर टू आर लॅडरची डायग्रॅम होती ती रिड्यूस करून सेरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन्स रेडिस्ट रेजिस्टरचे घेऊन लास्टला काय मिळते आपल्याला एक इक्व्हॅलेंट रेजिस्टर इक्वॅलेंट लॅडर नेटवर्क त्याच्यावरून कन्क्ल्युजन काय निघतं द रेजिस्टन्स बिटवीन एनी नोड अँड ग्राउंड इज टू आर विथ अँड ॲडिशनल रेजिस्टन्स ऑफ टू आर कनेक्टेड टू दी व्होल्टेज सोर्स मग आता ॲक्च्युली आपण वर्किंग आत्ता बघणार आहे आत्ता फक्त रिड्यूस करून कोणत्याही नोडमध्ये ए असेल बी असेल सी असेल किंवा डी असेल कोणत्याही नोडमध्ये काय मिळतो आपल्याला एक टू आरचा रेजिस्टन्स मिळतो बिटवीन ग्राउंड आणि दुसरा एक ॲडिशनल रेजिस्टन्स मिळतो कुठं व्होल्टेज सोर्स आणि नोडमध्ये हे कोणत्याही नोडसाठी म्हणजे के एल यम एन प्रत्येकासाठी तेच असणार आहे टू आर विथ टू आर आता ॲक्च्युली वर्किंग बघायला गेलं तर डी सी बी ए आपल्या चार बीट्स आहेत मग सपोज पहिल्यांदा काय घेतलं आपण वन 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 झिरो म्हणजे हा ए जो काय तो काय आता ग्राउंड लेव्हलला ए वरती कोणताही व्होल्टेज नाही हे इथं बघितलं आपण पण नेक्स्ट जर का आपण असा घेतला वन झिरो 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 हा डी जो काय तिथं आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय आहे तो हाय वरती आहे मग त्या कंडिशनला लॅडर नेटवर काय असणार आहे रेजिस्टर्स ऑफ टू आर इज बिटवीन ग्राउंड अँड दॅट नोड दॅट इज टू आर बिटवीन यन अँड ग्राउंड अँड रेजिस्टर ऑफ टू आर बिटवीन व्होल्टेज सोर्स अँड दॅट नोड मी इथला हा व्ही ए काढायचा आहे इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज दिला तर आपण डी इज इक्वल टू काय घेतलंय वन घेतलेलं आहे त्या कंडिशनला व्ही इज इक्वल टू का हे दोन्ही काय झाले पैरल मधे एंड बाय यूजिंग वोल्टेज डिवाइडअप फॉर्म्यूला व्ही इंटू टू आर डिवाइडेड बाय टू आर प्लस टू आर विच इज इक्वल टू वी इंटू टू आर डिवाइडेड बाय फोर आर विच इज इक्वल टू व्ही बाय टू म्हणजे जेव्हा एम एस बी डी हा काय आपला एम एस बी आहे एम एस बी पोझिशनची बीट जेव्हा हायवरती ठेवली जाते तेव्हा आउटपुट व्होल्टेज काय येतो आपल्याला व्ही बाय टू त्यानंतर सेकंड जर का आपण एम एस बी काय घेतला हाय वरती घेतला म्हणजे सेकंड कोणता आहे ए आहे मग इथं जर का डी सी बी ए इक्वल टू काय असेल हा कशाला आला इक्वल टू डी सी बी इक्वल टू वन झिरो 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 देन सेकंड कंडिशन काय घेतली आपण डी सी बी ए इक्वल टू झिरो वन झिरो झिरो ह्या कंडिशनला काय होईल इथं हा सी जो काय तो काय असणार आहे हाय व्होल्टेजवरती आणि बाकीचे सगळे काय असतील लो व्होल्टेज तेव्हा व्ही बाय टू इंटू रेजिस्टर्स त्या सी आणि इथं काय असेल सी आणि यम इथं असेल दोन आर आणि परत यम आणि ग्राउंडमध्ये काय असेल टू आर त्या दोन्हीचं पॅरेल कॉम्बिनेशन त्यामुळे तो काय होणार आहे टू आर डिव्हायडेड बाय टू आर प्लस टू आर विच इज इक्वल टू व्ही बाय टू इंटू टू आर डिव्हायडेड बाय फोर आर दॅट इज व्ही बाय टू विच इज इक्वल टू व्ही बाय फोर तो काय आला सेकंड एम एस बी जेव्हा आपण हायवरती ठेवला तेव्हा आउटपुट व्होल्टेज इक्वॅलेंट किती त्याला व्ही बाय फोर सेम ह्याच कंडिशननी जेव्हा डी सी बी ए काय घेऊ आपण झिरो झिरो वन झिरो घेणार आहे तेव्हा किती येईल व्ही बाय एट डी सी बी इक्वल टू झिरो 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 वन तेव्हा काय येणार आहे व्ही बाय सिक्स्टीन म्हणजे प्रत्येक बीटचं इक्व्हॅलेंट आउटपुट व्होल्टेज काढलं आपण फर्स्ट एम एस बी सेट केलं की काय मिळतो आपल्याला व्ही बाय टू सेकंड मिळालं की सेट केलं की व्ही बाय फोर थर्ड केला की व्ही बाय एट आणि फोर्थ केला की व्ही बाय सिक्सटीन मग हे प्रत्येक बीटचं इंडिव्हिज्युअल इक्वॅलेट आउटपुट व्होल्टेज काढल्यानंतर जे काही आउटपुट असेल ते कशाने दिलं जातं व्ही ए इज इक्वल टू व्ही बाय टू प्लस व्ही बाय फोर प्लस व्ही बाय एट प्लस व्ही बाय सिक्सटीन प्लस व्ही बाय टू रेस्ट टू एन व्हेरियन इज दी नंबर ऑफ इनपुट्स जेवढे इनपुट्स असतील तेवढे काय काढले जातील इक्वॅलेंट आउटपुट व्होल्टेज काढलं जाईल आणि त्या सगळ्याचे ॲडिशन म्हणजे काय असणार आहे आपलं टोटल आउटपुट व्होल्टेज ह्याच्यासाठी आणखीन एक फॉर्म्युला आहे व्ही ओ आउटपुट व्होल्टेज व्ही ओ इज इक्वल टू व्ही झिरो इंटू टू टू रेस टू झिरो प्लस व्ही वन टू रेस्ट टू वन प्लस व्ही टू टूरेस्ट टू टू प्लस व्ही थ्री टू रेस्ट टू थ्री डिवायडेड बाय टूरेस्ट टू यन इन्वेटेड रेजिस्टर दी चेंज इस दॅट टूरेस्ट टू एन मायनस वन होतं इथं आर टू आर लॅडरमध्ये काय तो व्ही झिरो इन टू टूरेस्ट टू झिरो प्लस व्ही वन टूरेस्ट टू वन प्लस व्ही टू टूरेस्ट टू टू प्लस व्ही थ्री टूरेस्ट टू थ्री जर का फोर बीट असेल तर आणि एन नंबर ऑफ बघायला गेलं तर काय होणार आहे व्ही एन मायनस वन इंटू टूरेस टू एन मायनस वन डिवायडेड बाय टूरेस्ट टू एन इन केस ऑफ फोर बीट इथं काय येणार आहे टूरेस्ट टू फोर एक एक्झाम्पल घेऊया मगाशी सॉरी लास्ट लेक्चरमध्ये जसं वेटर रेजिस्टरला सांगितलेलं त्याच पद्धतीनं हा व्ही झिरो इथं काय असतो एल एस बी आणि इकडं जो काय असणार आहे तो काय असतो एम एस बी सपोज एक एक्झाम्पल एक घेतला आपण डी सी बी ए काय इनपुट व्होल्टेजेस आहेत आणि त्यासाठी डी सी बी ए इक्वल टू काय आपला वन झिरो वन झिरो आहे ह्या कंडिशनला गिवन काय दिलेलं आहे झिरो इक्वल टू झिरो होल्ड अँड वन इज इक्वल टू एट होल्ड मग ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला हे व्हॅल्यूज घालायचे आहेत व्हीओ इज इक्वल टू काय हा पहिला फॉर्म्युला लिहायचा आपल्याला व्ही झिरो टू रेस्ट टू झिरो प्लस व्ही वन टू रेस्ट टू वन प्लस व्ही टू टू रेस्ट टू टू प्लस व्ही थ्री टू रेस्ट टू थ्री डिवायडेड बाय टू रेस टू फोर बिकॉज ऑफ फोर बीट्स आता हा व्ही झिरो काय एल एस बी ह्यातला एल एस बी कोण आहे हा झिरो जो काय तो काय आला एल एस बी त्यामुळे इथं आणि वन इज इक्वल टू किती आहे वन होल्ट झिरो इंटू टू रेस टू झिरो प्लस व्ही वन इथं किती आहे वन आहे वन म्हणजेच एट एट इंटू टू रेस टू वन प्लस अगेन व्ही टू काय झिरो झिरो इंटू टू रेस टू टू प्लस व्ही थ्री काय वन वन दॅट इज एट होल्ट एट इंटू टेन रेस टू थ्री डिवायडेड बाय

हा डिजिटल इनपुट होता त्याचा इक्वॅलंट आउटपुट ॲनालॉग काय आला फाईव्ह होल्ड फक्त एक्झाम्पल सोडवताना लक्षात काय ठेवायचं तर हा पहिला व्ही झिरो काय एल एस बी ए आणि डी सी बी ए जिथं दिलेलं असतं त्यातला लास्ट आहे एल एस बी यू एम एस बी समजतो आपल्याला फक्त इथं एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला लिहिताना फर्स्ट व्ही झिरो काय एल एस बी ए तो फक्त लक्षात ठेवायचा ह्याच्यावरचे एक्झाम्पल तीन मार्कांना येतात तर तीन मार्कांमध्ये फॉर्म्युला एक मार्क व्हॅल्यूजला एक मार्क आणि रिझल्टला एक मार्क असणार आहे दिस इज दी आर टू आर लॅडर टाईप डी ए सी आर टू आर लॅडर नेटवर्क रिड्यूस करून लास्टला आपल्याला इक्वॅलंट रेज सर्किट काय मिळतं तर दी रेजिस्टन्स बिटवीन एनी नोड अँड ग्राउंड इज टू आर विथ ए ॲडिशनल रेजिस्टन्स ऑफ टू आर बिटवीन व्होल्टेज सोर्स अँड नोड याच्यावरून आपण प्रत्येक बीटचा काय केला इक्वॅलंट व्होल्टेज काढला पहिल्या बीडसाठी की त्याला व्ही बाय टू सेकंडसाठी व्ही बाय फोर थर्डसाठी व्ही बाय एट फोर्थसाठी व्ही बाय सिक्स्टीन आणि टोटल जो काय आहे आउटपुट व्हल्टेज ते काय असतं सम ऑफ धीस इंडिव्हिज्युअल आउटपुट व्हल्टेजेस दॅट इज व्ही एज इक्वल टू व्ही बाय टू प्लस व्ही बाय फोर प्लस व्ही बाय एट प्लस व्ही बाय सिक्स्टीन जर का प्रॉब्लेममध्ये असा आलं असेल की इंडिव्हिज्युअल आउटपुट बीट्स किती आहेत ते सांगा तर हा फॉर्म्युला न यूज करता प्रत्येक बीटसाठी ह्या फॉर्म्युल्याने काय करायचे आउटपुट होल्टेजेस काढून नंतर त्याची ॲडिशन केली तर ते ॲन्सर येणार आहे आणि जर का फक्त एक्झाम्पल असेल डी सी बी ए दिलेला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा तीन मार्कांच्यासाठी हे क्वेश्चन्स विचारले जातात ठीक आहे हा झाला आर टू आर लॅडर टाईप डी एस सी ओके थँक्यू